राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपूर तालुक्यात गवरला गावी 250 ते 300 लोक कामावर राहतात, पण त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाही. ह्या रोडच्या कामावर येत आहो, इथं दुसरा हप्ता आमचा चालू आहे, माती काम करून राहिलो ना आम्ही, आम्हाला इथं पाण्याची सोय नाही. त्याचप्रमाणे कुठं काय हातपायाला लागलं, पावळा म्हणा खंती म्हणा, त्याची काही प्रथमोपचाराची सोय नाही. त्याचप्रमाणे दुपारी आम्ही जेवण करतो 12-1 वाजता 12:30 वाजता, त्यासाठी आम्हाला इथं टेंट किंवा मांडवाची उपलब्धता नाही. किंवा हे लहान पोरं 12 असतात आमच्यासोबत, यांना पाहण्यासाठी एखादी बाई पाहिजे होती, तीसुद्धा सोय नाही. अशा प्रकारे ह्या 2-4 अडचणी आहेत. मला कोणती सोय नाही इथं, तुम्हाला पाण्याची नाही, मंडपाची नाही, कायचीच नाही सोय. आम्हाला इथं पाण्याची सोय नाही. पुन्हा उन्हामध्ये जेवण करतो, कोणी कल मेले मेले, याची जबाबदारी कोणाकडे आहे ते सांगा तुम्ही. तर सर, तुम्ही तुमचे रोजगार सेवक आहे, त्यांना कधी या विषयावर चर्चा केली होती का? नाही, चर्चा वगैरे केली नाही. पण असेल बाबा, मला आता पूर्वीच्या काळात राहायची, पण आता नाही आहे. कधी ग्रामसेवकाला वगैरे नाही, ग्रामसेवकाला वगैरे हा बोललो नाही. आता इथं ग्रामसेवकही आला नाही, कोणता सरपंच आला नाही, आणि कोणते अधिकारी सुद्धा आले नाही आहेत. इथं ग्रामसेवक आलेच नाही का अजून? नाही नाही, इथं रोडवरती ग्रामसेवक नाही आला, सरपंच नाही आले. सरपंच नाही आला. समजा एखाद्या व्यक्तीला समजा काम करताना काय लागलं, त्याचा जिम्मेदार कोण आहे? आता जिम्मेदार कोण राहील, ज्याचा तोच राहील घडीभर, असा समजावं लागेल, असं म्हणावं लागेल की नाही. मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी अपील करतो की तालुका ब्रह्मपूर येथील व्हिडिओ, त्यांचा नंबर आहे 071-77-25-20-38, यांना कॉल करून त्या लोकांना सुविधा पुरवण्यास मदत करावी. मी कृपाकर, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्रावरून, इंडिया अनहर्डसाठी.